दोन तास त्यांना बाहेर बसवून ठेवायचं. किती? दोन तास. आणि दोन तासांनी सांगायचं, साहेबांना आज वेळ नाहीये भेटायला. ज्या दिवशी आपण शाळेत शिकवायला सुरुवात करू त्या दिवशी उद्घाटन झालं असं समजायचं. तो जेव्हा इतरांशी चांगला वागतो तेव्हा त्याच्या मागे नक्की त्याचा काहीतरी हेतू असतो. मीटिंग संपल्यानंतर तुम्हाला भेटतील. शाळेत शिकवत होते पण सगळं लक्ष घरी होतं माझं. दोनच दिवसांचा प्रश्न असेल तर मग मी येते ना तुझ्या बरोबर, आपण दोघी जाऊया. तुमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीतून कधी कळे मलाही जावं लागलं होतं. त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे टेस्ट झाली की माझ्यावरती कोणी बोट नाही उचलू शकणार. काय पाटील साहेब, अहो आपण एवढं श्रमदान केलं, अहो पण साधा पेपरात फोटो नाही आला आमचा. काय की बा काय तात्या, पेपरात फोटो यायला तिकडे राजकीय पक्षाची सभा आहे. अहो पण समाजकार्य तर होतं ना. कसलं समाजकार्य तात्या, मला एक सांगा, आपण हे सगळं आपल्या गावच्या शाळेसाठीच करतोय ना, मग घरचंच काम आहे ते. हा मला एक सांगा, आपण घरी काम करतो, एखादा समारंभ करतो, एखादा कार्यक्रम करतो, मग त्याचा काही पेपरात फोटो येतोय. बरं बाबा, अहो पेपरात फोटो नाही तर नाही, अहो पण शाळेचं उद्घाटन तर होणार आहे ना. अरे एकदम झकास पैकी उद्घाटन करून टाका. हा आणि गाव जेवण पण घाला बरं का, आणि ज्या उन्हाचं कणकट आमच्या मेवण्याला द्या. काय म्हणतात ते, हा अहो त्याचं कॅटरिंग आहे, काय म्हणता? नाही नाही तात्या, हे असं काही जमणार नाही, असं काही होणार नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अगोदरच कुणाला दिला की काय? अहो कॉन्ट्रॅक्ट तर सोडाच, शाळेच्या उद्घाटनाचा समारंभ पण होणार नाहीये. हा अहो गुरुजी म्हणाले की असल्या फुकटच्या फालतू गोष्टीवर पैसा खर्च करण्यापेक्षा तो शाळेच्या बांधकामावर करा, विकासासाठी करा. हो त्यातच गावचं आणि शाळेचं हित आहे. म्हणून कुदळ फावडार घेऊन जी मेहनत केली ती वाया गेली म्हणायची. वाया कशी जायचा त्या, अहो गावात शाळा सुरू होती ना. या वयात आम्ही शिकायला जाणार आहे होय. फुकट सगळं श्रम वाया गेलं म्हणा. श्रमदान 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 श्रमदान. हॅलो. हॅलो नेहा. हां सावरीताई बोलते. हां बोल सावरीताई, कशी आहेस? नाही हर्षदाने सांगितलं तुझा फोन येऊन गेला म्हणून फोन केला. अगं हो, सहजच फोन केला होता तुझ्या चौकशीसाठी. हां आणि हो, मला एक सॉलिड न्यूज कळली. हं कुठली ग? काय सावरीताई, एवढा मोठा निर्णय घेतलास आणि मला सांगितलंही नाहीस. अगं कुठला निर्णय, काय काय बोलतेस तू? तुझ्या नोकरीविषयी बोलते मी. हा हर्षदाने सांगितलं वाटतं तुला? हो आणि ऐकून खरंच खूप आनंद झाला. पण हे जर तू स्वतः सांगितलं असतंस ना तर जास्त आनंद झाला असता. नेहा खरं सांगू का, खरंच मला वेळच नाही मिळाला. अगं म्हणजे काय झालं माहितीये का, हे सगळं इतकं पटकन झालं ना. मी तिथे इंटरव्ह्यूला गेले, त्यांनी लगेच मला नोकरी पक्की झाली म्हणून सांगितलं आणि तुला खरं सांगू का, अजून पगाराच सुद्धा ठरायचं आहे. त्यामुळे मग लक्षातच नाही राहिलं अगं खरंच. अगं हो, केवढं एक्सप्लेनेशन देतेस. तू नोकरी करतेस ना हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि तसे या एका गोष्टीसाठी तुझ्या सगळ्या चुका माफ. चला कुणीतरी मला माफ केलं नाही तर आयुष्यात सतत मी चुकांची शिक्षाच भोगत आली. ताई सोड, तू काय म्हणतेस, तुझं बोल, कशी आहेस? मी बरी आहे. आणि काकू? आई पण मजेत आहे. अगं इथेच आहे माझ्या घरी. खरं तर तुम्हाला दोघींनाही भेटायचं होतं ग. मग ये ना इकडे. नाही ग, नागपूरला नाही येता येणार मला आत्ता. मग एक काम करतेस, आष्टीच्या घरी येतेस. मी आई आणि शार्दूल तिकडेच येतोय, म्हणजे मग सगळ्यांचीच भेट होईल. बरं मी ठरवून सांगते तुला. हा नक्की जमव. आणि हो, तुझ्या नोकरीसाठी माझ्याकडून अभिनंदन. थँक्यू नेहा. आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू नेहा. खरंच मला
मला तुझ्या शुभेच्छांची आता खूप गरज आहे. ज्या मार्गाने मी जायचं ठरवलंय त्या मार्गावर मला नशिबाची साथ लागेलच. तुला नशिबाची काय गरज आहे ताई? तू स्वतःच इतकी टॅलेंटेड आहेस की स्वतःचं नशीब तू स्वतः घडवू शकतेस आणि ती शक्ती आहे तुझ्यात. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. नेहा माझा स्वतःवर विश्वास आहे ग, नशिबावर नाही आहे. ताई अगं सोड, चल मी उद्या येते आष्टीला, मग आपण बोलू. पण आपण बोलूया ताई, नक्की बोलू. नक्की. चल ठेव फोन. बाय. काय रे चक्या, आजकाल फिरकत नाही फडाकड. तिकडे येण्याकरता खिशात पैसे लागतात ना. जोवर तुम्ही तुमची उधारी देत नाही मी कसं येऊ तिकडे. मागच्या महिन्यात 200 रुपयाचं तांदूळ घेऊन गेला होता ना दुकानातून, कवा देऊन राहिला पैसे? पचवले देईन ना ते बरं का, पळून जातो की काय. तू लाख पळशीन रे, मी पळू दिन तवा ना. तू काऊन हसून राहिला रे, आधी तुझे 100 टाक. नाही तर काय, कवाचे घेतले त्यांनी 100. नाही ते बघा शारदाचं चांदणं इकडेच येतंय, ते पण दिवसा ढवळ्या. तू का करून राहिला इकडं, जाऊन धरण तिले हिम्मत असन तर. का रे काय झालं तुले, घाबरलास का? आपण नाही घाबरत कुणाले, पाय जातो का नाय. माफ करा, चुकून धक्का लागला काका. काका मारली तिला. काका म्हणाले तुला काका, माफ करा चुकून धक्का लागला काका. म्हणले तर म्हणले पण तसं झालं ना. तुमच्यात आहे का एवढी धमक, उगा दात काढू राहिलेत. आमची धमक पाहिली नाही तू अजून. तुम्ही जिंदगीभर टच मध्येच खुश राहा, आपलं नाहीये तस. काय पण म्हणा, या इटाबाईनं काय रूप जन्माला घातलंय, कच्ची कैरीत जणू. काय लोणचं घालणार तिच. तिच्या आईला तुम्ही हसा रे हसा, निसते हसा. आपण आपला डाव खेळला ना तवा रडायची पाळी तुमच्यावर येणार आहे. ह्या पोरीला तर आपणच गटवणार, लवकरच फैसला होऊन जाईन. दूध का दूध आणि पाणी का पाणी, आणि आपलं भी नाव आहे चक्या वाणी. हे बघ शार्दूल, आज मी तुझ्यासाठी आणखीन एक नवीन खेळ आणलाय. काय हे? काय आहे? बॉल. बॉल, शाबास. आता हा बॉल मी तुझ्याकडे फेकणार आहे, हा, आणि तू कॅच करायचा, हा, पकड. नाही जमतला. बर बर ठीक आहे ठीक आहे, असू दे असू दे. हे बघ आता आपण नवीन काहीतरी खेळ खेळूया. हा हे बघ आता हा काय बॉल आहे आणि ते काय आहे बादली. आता हा बॉल मी त्या बादलीत टाकणार आहे, तुला जमेल का टाकायला? तू टाकतोस का? थांब मी टाकून दाखवतो, नीट बघायचं. हे बघ, एक गेलं की नाही. मग आता आता मी मी आणतो. दादा घेऊन जा. प्रयत्न करा आता आपण, कळलं का? पुन्हा प्रयत्न करू. हा
शार्दूल राव त्याला वस्तू स्पीड दिशा याचं कसलं जजमेंट नाहीये. मी बघतो काय करायचं ते. शार्दूल काय झालं? मला नाही आवडत तो खेळ. मला नाही खेळता येत. अरे पण मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? तू बोल ऐकतच नव्हता बाबा. आदली जातच नव्हता. अरे पण तू असं चिडलास तर तुझं ऐकणार आहे का? नाही ना. हे बघ शार्दूल, हे आपण अशी आरडाओरड आणि चिडचिड केली ना तर आपलं कोणीच काहीच ऐकत नाही. आजपर्यंत हे तू असंच करत आलायस, चिडचिड करून आणि आरडाओरड करत आपल्याला हवं ते मिळवत आलेला आहेस आणि त्याचा त्रास इतरांना सोसावा लागला होता. हो ना? काय झालं शार्दूल? मला नाही जमत. जमेल सगळं जमेल, हळूहळू सगळं जमेल. हे बघ आपण उद्या पुन्हा प्रयत्न करूया. उद्या तुला नक्की जमेल. अरे शार्दूल. पांढरे साहेब, तुम्ही बसा ना, मीटिंग संपेल थोड्याच वेळात. किती वेळ लागणार आहे अजून? बस थोडा वेळ. थोडा वेळ म्हणता 2 तास व्हायला आले. नाही जर का त्यांना मला भेटायचंच नव्हतं तर मला इकडे थांबून कशासाठी ठेवलं? मीटिंग संपली की साहेब तुम्हाला भेटतीलच ना. हे बा, ही नाटकं मला कळत नाहीत असे समजू नका. जर का त्यांना मला भेटायचं असतं तर ते आत्तापर्यंत येऊन मला भेटले असते. मला ताटकळत नसतं ठेवलं. काय ना पांढरे साहेब, मीटिंग अर्धवट सोडून साहेब येणार कसे? उदापुरे, मीटिंगची कारणं मला नका देऊ. ठीक आहे, जर का त्यांना मला भेटण्यात इंटरेस्ट नसेल तर नो प्रॉब्लेम, मलाही कोणाला भेटण्यात इंटरेस्ट नाही. निघतो मी. हां, पण त्यांना एक निरोप द्या. त्यांना म्हणो त्यांनी माझी भेट टाळून स्वतःचंच खूप नुकसान करून घेतलेलं आहे. काय मध्यंतरीच्या काळात ते तुरुंगामध्ये होते, त्यांना ॲक्सिडेंट झाला होता. ह्या काळामध्ये मॉलच्या कामात बराच व्यत्यय आला आणि वेळ फुकट गेला आणि ती वेळ भरून काढण्यासाठी त्यांना मुदत देण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करायला म्हणून मी इकडे आलो होतो. नेहा मॅडमनीच मला इकडे पाठवलं होतं. पण इकडे येऊन पाहतो तर काय, त्यांना मॉलच्या कामापेक्षा इतर मीटिंग करण्यासाठी भरपूर वेळ आहे. तेव्हा त्यांना दिलेल्या मुदतीतच काम पूर्ण करायला लागेल. येतो मी. तुम्ही बसा ना, मी बोलवतो सरांना. मीटिंग संपलीच असेल. उदापुरे साहेब, आता तुमच्या साहेबांच्या मीटिंगची वेळ संपली असली ना तरी माझ्याकडे आता वेळ नाही आहे. कसं आहे, मी त्यांच्यासाठी 2 तास काढले होते, तो वेळ त्यांनी वाया घालवला. आता काही नाही होऊ शकत. नाही साहेब, हे बघा, मी माफी मागतो तुमची. सॉरी, पण तुम्ही तुम्हाला बसवून ठेवल्याबद्दल मी माफी मागतो. पण तुम्ही जरा प्लीज बसा, मी बोलतोच ना. गेलेली वेळ परत येत नसते हे समजवा तुमच्या साहेबांना, कारण त्यांना अजूनही वेळेचं महत्त्व समजलेलं नाही आहे. वेळ कोणासाठी थांबत नसते, समजवा. पण पांढरे साहेब, मी काय म्हणतो हे बघा, पांढरे साहेब माझं ऐकू. Thank you.
पूर्णा गुरुजी तुम्ही इथं अग देवळात गेलो होतो घे प्रसाद घे नको नको का ग माझी आई म्हणते कुठल्या भी अनोळख्या माणसाने काही खायला दिलं ना तर ते खायचं नसतं अग पण तू तर मला ओळखतेस ना भय तुम्ही मास्टर झालं तर मग मी अनोळखी कसा घे पण आय काही बोलणार नाही घे देवाच्या प्रसादाला कधीही नाही म्हणू नये शाबास बरं मला एक सांग तू तालुक्याच्या शाळेत शिकतेस ना भय छान कुठला विषय आवडतो तुला मला ना इतिहास लई आवडतो म्हणजे यात कसं मोठमोठ्या लोकांच्या गोष्टी असतात शिवाजी महाराज महात्मा गांधी टिळक मला यांच्या गोष्टी ऐकायला लई आवडत छान गुरुजी तुम्ही मास्टर नव तुम्हाला भी हे सगळं माहिती असेल हो तर मग तुम्हीच सांगा ना मला एखादी गोष्ट आता आत्ता नाही नाही आत्ता शक्य नाही मग कधी सांगणार मी गावात एक शाळा सुरू करतोय तू तिथे ये तिथे तुला खूप गोष्टी सांगेन मी चालेल येईन मी पण मी आता निघू उशीर झाला ना तर आय मला ओरडेल बर निघ निघ मी आहे कमीन सर काय उदापुरे गेला का तो पांढरा कावळा गेला पण जाताना चोच मारून गेला म्हणजे सर मोठा प्रॉब्लेम झालाय आता काय जाताना चिडले होते खूप उदापुरे तो चिळावा म्हणूनच त्याला 2 तास बसवून ठेवलं होतं ना मी पण सर आपण असं करायला नको होतं का कारण ते आपल्या कामासाठीच इकडे आले होते मॉलच्या कामाची मुदत वाढवून द्यायला काय हो सर जाताना ते म्हणत होते की हर्षवर्धन भोसलेंना अटक झाल्यामुळे मॉलच्या कामात जो व्यत्यय आलाय तो भरून काढण्यासाठी चर्चा करायला हवी आणि ती चर्चा करण्यासाठी नेहा मॅडमनी त्यांना इकडे पाठवलं पण आपण 2 तास त्यांना बसवून ठेवलं आणि ते चिडून निघून गेले आणि तुम्ही त्याला जाऊ दिलत उदापुरे तुम्हाला जर हे कळलं होतं की तो मुदत वाढवून द्यायला आलाय तर त्याला थांबवायला नको होतं का सर मी खूप प्रयत्न केले हात जोडले सॉरी म्हटलं फक्त पाया पडायचं तेवढं बाकी होतं मी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण ते इतके चिडले होते की त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही खूप मोठी चूक झाली आहे हो सर हो सर काय काय हो सर काय तो माणूस इथे कशा करता आला होता त्याचं काय काम होतं हे विचारता नाही आलं तुम्हाला मी त्या माणसाला किंमत देत नाही म्हणजे तुम्ही तसंच मागायचं पण सर तुम्हीच म्हणाला होतात काय सांगितलं होतं मी काय सांगितलं होतं की 2 तास त्याला बसवून ठेवा पण ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाची चौकशी करणं ही जबाबदारी तुमची आहे ती तुम्ही करू नका असं सांगितलं होतं मी तुम्हाला पण सर शट अप शब्दही बोलू नका आता कुठे शोधू मी त्याला इव्हन गेला असेल तो नागपूरच्या दिशेने मी हे सगळं तुमच्यामुळे झालं उदापुरे फक्त तुमच्यामुळे आता मुदत जर वाढवून मिळाली नाही आणि त्यामुळे जे नुकसान होईल ते कोण भरून देणार आहे तुम्ही सर मला वाटतं तुम्ही त्यांना आत्ता जाऊन भेटावं म्हणजे ते तुमचं म्हणणं ऐकून घेतील अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मी त्याच्या मागे मागे आता नागपुरापर्यंत जायचं नाही सर ते चंद्रपुरातच आहेत मगाशी जाताना त्यांना एक फोन आला होता आणि तेव्हा त्यांनी शालिमार हॉटेलचा पत्ता दिला सर मला वाटतं ते शालिमार हॉटेलमध्येच असावे तुम्ही तिथे जाऊन भेटा त्यांना आत्ता हो म्हणजे माती तुम्ही खायची आणि जाऊन मी सर्वसर्व करायची छान दुसरा काही पर्याय सुद्धा नाहीये तिथे जाऊन ते पांढऱ्याचे पाय पकडायला लागणार सर कुठे निघालात जेवायला येत आहे you